रस्ता हे विकासातलं मुख्य साधन, मात्र आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक गावं आहेत ज्यांच्यापर्यंत ह्या विकासाच्या वाटा पोहोचलेल्याच नाहीत. सातारा जिल्ह्यातलं पाहूया असंच एक गाव. हा खडतर प्रवास सातारा जिल्ह्यातल्या पाठरवाडीतला. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरचं हे चित्र. रस्त्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा झाला, पण रस्ता काही होत नाही. तांबळी गावाच्या पश्चिमेकडच्या डोंगरावर हे पाठरवाडी गाव वसले. याच पाठरवाडीत पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भैरवनाथाचं मोठं मंदिर आहे. तिथे यात्रेसाठी दरवर्षी मोठी गर्दी होते, पण देवदर्शनासाठी याच खडतर वाटेवरून जावं लागतं. गरोदर महिला किंवा कुणी आजारी पडलं तर त्यांना झोळीतून खाली आणावं लागतं. 70 उंबऱ्यांचं हे पाठरवाडी गाव. विद्यार्थ्यांनाही ह्याच डोंगर वाटेच्या पाऊल वाट्यानं प्रवास करावा लागतो. गाव डोंगरावर वसलेलं असल्यानं आणि धड रस्ता नसल्यानं इथे लग्न करायलाही मुली तयार होत नाहीत. अधिक आजचा सध्याची भाजप सरकारची परिस्थिती अशी आहे, सर्व मंत्र्यांच्या आमचे पुरावे दिले, डॉक्युमेंट सर्व दिले, व्हिडिओ कॅमेरे दिले, त्यांना शूटिंग दिले, दाखवले, अर्ज दिले, त्यांची रिप्लाय दिली आम्हाला त्यांनी, पण ते बोलतात आमच्याकडे अधिकार नाही. जिल्हा परिषदांचा नुसता 1 कोटी निधी आहे. अख्खा सातारा जिल्हा 11 तालुके, त्यामुळे तुमचं काम करता येत नाही असं या भाजप सरकारचं धोरण नाही. तर ह्या सरकारचा मी निषेध करतो. आम्ही एवढा प्रयत्न केला असताना सगळ्या मंत्र्यांपर्यंत कोणा पोहोचला तरी पण कोणीही आमच्याकडे लक्ष दिलं नाही. आमचं गाव छोटं साहेब मान्य आहे, इथं भैरव देवस्थान आहे. आंध्र कर्नाटक उत्तर प्रदेश यातून काही भाविक आहेत, हे ते देवाला येतात, परंतु त्यांना रस्ता नाही म्हटलं ती पण सुद्धा काय करतात, ते खाईनच पाया पडून जाते. आणि ते याला त्यांना हेच नाही ना, वाहनच नाही ना, म्हणजे याला चालता येईल तेवढी जवळ येते, बाकीची खाली थांबते. सह्याद्रीच्या कुशीतल्या डोंगरात वसलेल्या ह्या गावात गर्द झाडी आहे, त्यामुळे इथे कायमच बिबट्याचं वास्तव्य असतं. कायम बिबट्याची दहशत असते. तीनही ऋतूंमध्ये हाच खडतर प्रवास ग्रामस्थांच्या नशिबी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झाली, मात्र सातारा जिल्ह्यातील पांढरवाडी या गावाला अजूनही स्वातंत्र्य मिळालं नाही. या गावाला प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्दैवानं रस्तासुद्धा देऊ शकले नाहीत. या ठिकाणचे विद्यार्थी याचबरोबर महिलांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या संकटांना सामोरं जावं लागतं आहे. मात्र स्मार्ट व्हिलेजच्या गप्पा मारणाऱ्या शासनाला आता तरी जाग येणार का, हा खरा प्रश्न आहे. कॅमेरा सकल्यांसह विकास भोसले, झिमडिया, पांढरवाडी, सातारा. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.